शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पूज्याय राघवेंद्राय सत्यधर्मरताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे. पावसा रे पावसा, मला पावसाचे ढग बनू दे. डोंगर दरी आणि शेतात मला पसरू दे. शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरू दे. शेत खूप पिकून पिकून तुम्हाला बरकत होऊ दे. पंती ग पंती मला दिवा म्हणून जळू दे. गरिबांच्या झोपड्यात मला उजे नेऊ दे. पावसा रे पावसा, मला पावसाचे ढग बनू दे. डोंगर दरी आणि शेतात मला. अरे काय बघ रे, आजलू है पानी पानी और दिन है सानी सानी. ना 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 ना
पोराला इंग्रजी शाळेत घालणार काय? नाही, गावातल्या शाळेतच आहे. अरे नाना लक्ष्मण ढवळे, तुला सांगितलेलं कळत नाही होय, कालाला नाही दागत. नाहीतर तुम्हाला काय अकल आहेत म्हणा, कशाला उद्योग करून ठेवला रे? अहो मी तर कामावर कायसाठी. तुला बोललो होतो ना मी आल्याशिवाय तू काही करू नको म्हणून. तुला एकतर औषधाची नावं कळत नाहीत. चुकून झालो ना काय अटकून थोडं केलं, मी काल तुमचं वाटोळ करीन. हॅलो भूमी, अहो तुमच्या आधार कार्डवर नामदेव NAMDEV असा आहे आणि आमच्या रेकॉर्डला NAMDEO नामदेव असं झालंय. नाव तर एकच झालं ना साहेब. उच्चार जरी सारखा असला तरी स्पेलिंग मिस्टेक आहे, जरा शिकल्या सवरल्याकडून फॉर्म भरून घ्यायचा ना. म्हणजे मला माझे पैसेच नाही भेटायचे का? उठुळे, नाव दुरुस्तीचा फॉर्म भरून घ्या आणि परत सारखं सारखं तोंड घेऊन येऊ नका. निघा आता. सरपंच काय रे नाम आहे? गव्हर बँक बोलतो. ए मॅच पाहायला आलो होतो. हो सरपंच, त्याला सांगण राहो. तुमचं भाव किच आहे ते, मी कायला डोकं देऊ तुमच्यात? हा हो पवार साहेब, तिकडे कुठं? ए भाऊ साहेबकडे आलो होतो. आमच्या पोरावर लक्ष ठेवा. अहो जरा विश्वास ठेवा आमच्यावर सरपंच आहे. आहे ना, मग काय उगाच शाळा घातला का तुमच्या? चला येऊ का? मला नाही ठेपत त्यो वाऱ्या, तुम्हीच करा ना काहीतरी. उतारा काढून आण मग पाहू. बरोबर. सिनियर आले होते काल कॉलेजमध्ये आणि कंपनी काही जॉब देणार होता. मग हे गॅरेजवर म्हणा. गॅरेजवर कशाला? त्यांना म्हणा वा रेकन्सी का? सासरे काय सकाळी सकाळी सोयरी घेऊन आलते वही काय? गप आहे सागरे, तू तर फार इंग्रजाच्या आवलात असल्यासारखाच वागतो रे. काय असतो तू? कवी तो ढुंगात पेपर आणि हिंडतो गावभर उकळ आलीत. या पाय नोकरी म्हणा, नाही तर पडदा परीक्षा. इंग्रजी टॉप तर सामद्यात टॉप वय का नाही? ए गप आहे टॉप, गावात राहून काय इंग्रजी तू जेड पाडणार आहे का? फुलझडायला चेक कर फास्ट मध्ये पटक्यास. जापर कुठं गेलं? नगरला गेलाय मटेरियल भरायला. आणि इंग्रजी शब्द पाठ करून घे पोरांकडे. चला पास मध्ये पटक्यास. काय सर, एक काम धड नाही तुमचं, जरा फास्ट मध्ये पटक्यास काम करत जाओ. चार चार जण असून तुमच्या याद्या पुऱ्या होईनात. अनो गावच्या जत्रेला तमाशासाठी 2 खोल्यांचा ठराव करा. पावत्या केल्या का नाही जत्रेच्या? हा कोणती परीक्षा चालू आहे मास्तर? परीक्षा जत्रा झाल्यावर. आणि तुमच्याकडे पोरं आहेत का पटावर परीक्षा घ्यायला? प्रयत्न करतोय मी. आता आम्हाला बी पोरं गोळा करीत हिंडावं लागतं काय? नो
खोल्या मोकळ्या करा तमाशाला. जी शंकर गिरिजातनया गणनायक प्रभुवरा शुभ कार्याचा शुभ प्रारंभी नमन तुलाईश्वरा हे शिव शंकर गिरिजातनया गणनायक प्रभुवरा
मला इंग्लिश शिकवून सोडा, आता सोडा मला इंग्लिश शिकवून सोडा, सोडा ना मला इंग्लिश शिकवून सोडा, हो सोडा मला इंग्लिश शिकवून सोडा. हंडुळ्या एवढंच फडफड होतो तर जायचं होतं तमाशातल्या पोरील घेऊन. बात झालं आता करून गेलं गावात माह्या पोराचं नाव, तो तुके तो बी काय शहाणा नाही. का तर त्यांनी सुरुवात केली ती पहिली. त्यांनी सुरुवात केली, त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या पोरीला कावळ्या मारल्या तुझ्या डोंगरला आता नाही मारायच घेत. बात झालं आता त्या आर्याचं पोहार शिकून लागलं नोकरीला आणि एकाच वर्गात तीन तीन वर्ष घातली, तीन तीन वर्ष घातली. त्याला नाही जमत, तो तरी काय करील. गो काय याचा तो अपोटातून शिकून नाही आला. यार ए पोरा लिसन, आई बापाशी तर नीट बोल. शिकून कोणाचं भलं झालंय. अरे पण ले आता वाजता येत आहे ना. बस शिकून बी पोटच भरायचं असतंय. सुनंगा जरी छोडू उसको पाना फिर. तू इंजिनिअरिंगला काय उपटितो ना माहिती मला. म्हणजे बापाने मारू दे माई. पाटील काही जरी म्हणून जवळ चालू काय काय उरकलं उरकलं काय करतोय. काय नाही बसले तांबू का. काय कर मोकळ पाटलाच इंजिन टारले चाडवायचंय. चला मला नाही जमायचं गाड्या कार भाईमुखाचं दार धराय जायचंय. चल तेवढं शंभर एक होतीन करताय. अरे नको बागादार सारखा एकटा जाऊ घ्यायचं शिरावून पडायचं उराव. काल पळपोस जाऊच्या बारचं ये दुसरंच मारून आले. त्या दिवशी बागदार मला म्हणलं मी आल्यावर मारू. गुम्यानं केला ना उद्योग. चला लवकर नाही तर ते परत पाटील चढायचा. चला 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 लवकर चला. Have you done your homework? No. पोरेलेच हुशार आहे राव. अरे तिनं बी शाळा नाही का इंग्लिशवाली, तिथे शिकायला जातोय ती. अरे समजा इंग्रजी मध्ये असत. ए शिरप्या अरे खाल्ल्या का थोडकी. नाम्या कुठं घुतलं तू. नाही वड नाही दात खाऊन वड महापौर कमी चांगली बोलत बर पाहिला जोर लाव. अरे माहिती आहे किती हुशारी ठेव खान तशी माती. एक खोलीत आहे गावात गाड्या हे तर काय दिवे लावीन. खरंच हुशारी ठेव आसन आसन.
खरंच हुशार आहे. अरे माहिती आहे कोण किती पोर येत ते. पाटील यांना आम्हाला नाही तर सवयच आहे उंटाचं मुख घ्यायची. उचल पत्रावळी म्हणे जेवणार किती. तू ऐक ना तो बरं काय झेंडे काढतो ना माहिती आहे मला. हे ना मी अरे तुझे पाटील मोठे बरं चोडाव पण बारक खरंच हुशार. अरे हाय हुशार तर मिरव ना गावभर पोर पाय मारत कर घुम्या. Hey, माकडा पाठ नाही केलं का बस काले. चला रे पुढचा. पावसा रे पावसा मला पावसाचे ढग बनवू दे. डोंगर दरी आणि शेत मोरे सर 3 दिवस झालेत शिष्यवृत्तीचे फॉर्म चेक करायचे राहिलेत. फाईल लवकर पूर्ण करा मला वर पाठवायची आहे. ए तू का थांबला सुरू कर. शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरून द्या. शेत हे किशा तुझ्या बापाचं पूर्ण नाव काय रे. साहेबराव दामोदर. तू का थांबला तू सुरू कर. पंती ग पंती मला वाहत होऊन जळू दे. गरीबाच्या झोपडीत उजेड पाडू दे. झालं का. हा बस मुख्य धापक सरांनी सफाई करायला बोलवलं. गुन्हे कुठे आहे रे. ए धरा चला धरा 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 पोरा धरा 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 माझ्या बिघडली चाललो काय आणि देखू असो गब्बे का लिजा बघा शांत हाल तू कर ना गुरुजी लिजा छोकरान रांड पोरानं काय कळ कोणी गब्बे सर आता परत कपडे घालायचे का पोराला. हो सर त्यांना काय कळत आहे बरं. हो बेडशीटचा पुडा द्या त्याला. आणि याला कोणत्या वर्गात बसवायचा. दुसरीच्या वर्गाची पटसंख्या कमी आहे ना त्यात बसून दे. ए परव घेतला चल दुसरीच वर्ग. अय गाडीच्या इकडे या दी. शाळा सोडून कुठे येत होता रे. एक गुरुजी धड नाही तिथं. पुढच्या वर्षी नीट इंग्रज शाळात निघायचं. तू गप्पा मध्ये नको तोंड घालू. लोकांचे पोरं इंग्रज शाळात चाललेत
आणि हे बेन शाळा सोडून काय रे घालायचं ते शाळा? आता याला मी चाला घालायला लावते का मा आवानी? तांगड्याला धरून त्याला चाळत बसीन. कारगीर भाऊसाहेब नाही आले. ते उतर काढायचे होते मेटून चटर मिटून. त्यो गोडी काय ऐकतोय बाय? बरं बन्सी म्हणतो होतो पोरला इंग्रज शाळेत घालायचं. नाही म्हणलं मग जमलं तुला तर मग घाला आमच्या बी पोरांना नाही का? अरे हात उठला पाटापाटा पायी पाहून ठेवलेत. हे काय दुपार पोहतर वहीन हॅलो पण मी आता गडी लावलेत आम्हाला मग ये पट्ट. माणूस आहे दुखणं बिकळत नाही. घेतो का उकंड उचलायचा आपला? माझ्या पाठीला गोव आली. हा हा येतो. त्या हऱ्याला सांग समजून. हा उतारे काढले का? गेलो होतो पण तलाठीच नाही भेटत. ते उतारे काढून आण मग करून टाकू फासमध्ये पटक्यास. ते हरे का आपल्या शब्द वर आहे. आज होमवर्क काय आहे? पोयम लर्न करायला सांगितले. मान बरं फासमध्ये. रेन रेन गो अवे कम अगेन अनदर डे. यू वांट टू गो गुना एवढा फार्म भरता येईन का तुला? जमत आहे का? डी नामदेव. तुला तर मस्त इंग्रजी जमती. एम
D-U-R-A घरातले पोरं शिकले ना असा फायदा होतो. N-G तुमच्या बापले कसं कवा जमान काय नु बाई नामदेवराव निघाले का इंग्रजी शाळाची बस. तू नको काळजी करू पाहिजे मी घालणार पुढच्या वर्षात इंग्रजी शाळात. घाल ना घाल की नाही तर पोर मी कामाला गेलं तुझ्या आणि दुसऱ्याच औषधाचा फवारा मारायचा. तो पोर म्हणे पत्ते पैसे नाही ठेवायचा. अयू राग आला काय. मी थोडीशी औषधं देतो बरं का आणि जर या औषधाने फरक नाही पडला ना तर उद्या आपण इंजेक्शन देऊ. ठीक मॅकॅनिक सर. येस प्लीज. हाव आर यू सर. बस फाईन. टेक सीट. इट्स वर्किंग एक्सलंटली. हा या काइंडली सेंड मी अ बॉक्स ऑफ टॅबलेट्स. इट विल बी डन. बाय द वे these are the new samples for listeriosis. Please send 4 box of Defenaries. Immediate one. Defenaries. Okay, sir. May I leave now, sir? Yes, sure, sure. Thank you, sir. Namdev Rao, kuthe kutlat? काय नाही कालपासून चाराच काय नाही काय माहिती काय डॉक्टर आले देतो मला त्यो कधी. तुम्हीच करा समाजसेवा. बायका पोरांचं काय नाही तुम्हाला. अगं पैशाचं काम आहे होतंय माग पुढं. अरे पोरा पप्पाला बोलू ना. जा तेवढं पप्पाला बोलू. काय होणार ना कसं काही नाही केलं. तेवढं ते जमिनीच्या वादाचं विचारायचं होतं. बावीस हजाराचं उत्पन्न दाखला दिलंय. भरतीला जायचं वय. ही आर एस नोंद माझ्यावर कशी केवडली. अरे ते सालुंके भाऊसाहेबाच्या काळात नाव ओढलेत. हे बघ हे सर्कल ऑफिसला जावं लागेल त्याचा फेर काढावा लागेल मग कळन काय ते. हॅलो मीटिंग स्टार्ट होणार आहे का. हो हो पी के मेची मीटिंग आहे वय. पोरांच्या शाळेत मीटिंग आहे. त्यो सरपंचा चन पाटलाच्या पोराबर वय. ते दोन्ही पोरांचे ऍडमिशन माझ्या सख्या मेवण्याने करून दिलेत. विचार त्यांना. आपल्या पोराचं बी चाललंय बरं का तिथं पाच मिनिट टाकायचं. होईन का. होईन का. अरे होईन ना शून्य मिनिटात लाव का फोन. नाही नाही मी भेटून घेतो. तिथं कोणला बी विचार. पवार साहेब त्या दिवशी भेटले होते बरं का पण मी काय बोललो नाही. सरपंच साहेब. रेन रेन गो अवे कम अगेन अनादर डे. मागच्या वर्षापासून तीच कविता म्हणतोय. जरा लक्ष द्यायच्याकडं. आज जा घेऊन याला लागलायच भोंगा पसरायला. तो साहेब तुम्हाला सांगायचंच राहिलं. तो कोटवळ्याचं नाम आहे नाही का. अरे ना मारलं का त्याला.
ते तर आहे जो पण तो लागला तुमची बरोबरी करायला म्हणा पोराला इंग्रजी शाळेत घालायचं हो का आणि तुला काय माहीत आपले भाऊसाहेब सांगत होते त्याला पवारला भेटायला नाही ते त्याला डोंगराला कवळी घालायची सवच आहे वावरात दिलंय सोडून आणि लागलाय शाळेच्या नात्याला हो साहेब हो मी सांगितलं की त्यांना अरे सरपंच साहेब बोलले सगळे घेऊन ये लाईटच नाही तर टायपिंग कसं करायचं मग घरून आराचन करून आता काय घरची बी शाळा करायची काय सकाळ संध्याकाळ शाळेचं काम आराखडे भरा याद्या करा दाखले द्या आवाल्या आणि परत निवडणुकीच्या टायमाला यांच्याबरोबर रातभर हिंडा दुसरं काय काम असतं तुम्हाला उपा जेवढं झालं ना तेवढं घेऊन जा ते इकडे ते चढते ना ज्ञान जेवढं झालं तेवढे सर पोर भाषा आली जे भारी ना राव तुला रोज गाडी नेलं मला जायचं तुम्हाला सोडून आपली शाळा भारी आहे तसं बी आपल्या शाळेत काय तवा ही तर मला करमत राव अजून कोणाला लागवतो का रे बात मोरे सर घ्या ना आवरून पातील घासायचंय मला हा सोन्या हा टेबलवर सँडविच ठेवलेत खाऊन घे हा सॉस जास्त खाऊ नको बरं का हा होमवर्क करून घे हा हा अभ्यासाला बस सकाळी चाळतच गेला होता ना काय बाई माणूस आहे पोरगा आला नाही तर लागला हिसक पिसक करायला माझं तर राहूच द्या इथं तोंड दाबून बुक्क्याचा मार आहे भेटला का तलाठी तलाठीचं म्याव नाही इंग्रज चाळात आता वावराचं बघायचं का चाळचं काय आलं त्याच्या मागं किटकिट लावीता तुझी आहे का ना संजय साव करायचं तिथे येशील का डोळ्याचं काम आहे सर हा येते ना तू ये पटकन हा ओटी बरा ग बायनो ओटी बरा ग बायनो इचा रूप गोर पान मूर्ती भंत लक्ष्मीचा ओटी बरा ग बायनो कळत नाही का तुला किती महत्वाचं ते झालं असेल चुकून आत्याला काय कळत नाही का पुस्तक काय आली मला सांगणारी मला काही माहित नाही भाय तुझे पोर कसे येते समजे एकाच नदीचे गोटे काय तर म्हणे तो मी शाळेत जातोय कशाला बघत होता बाप म्हणतो इंग्रजी शाळेत जा तर नका नको म्हणतो आणि तिथं बसले पुस्तक उचकीत उद्याच याला इंग्रजी शाळेत घेऊन जा कधी ग्रीस ब्रीस मारता का नाही रे फार टेअरिंग रॉड जॅम झाला ना मारा बरं स्टार्टर हा
चालू 300 झाले बर का आता काय माहिती पैसे नाहीत तू शाळेत बिल घेऊन ये अय भो ते नाही जमणार पैसे इथंच द्यायला लागतील थांब थांब फोन लावतो याला काय वायताक वाडी काय माहिती बोल हॅलो हा पीटर बोलतोय सारवळ्यावरून हा गाडीची टेरिंग रोडची बॅरिंग टाकली हा 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 हजर झाल्या तुझ्या नजर बच्चा नया है अभी टीचर्स उस पर काम कर रही है आप चिंता मत करिए हो जाएगा आप नहीं, दो इसमें कुछ तो सुधार होना चाहिए आपको दो तीन महीने में बिल्कुल फर्क पता चलेगा आप चिंता मत कीजिए मिस्टर पवार यस मैम व्हाट हैपेंड अबाउट द गार्डनर वेयर इज ही यस मैम आई हैव अरेंज्ड इट ही विल बी हियर सून थैंक यू कहाँ जाना है आत्मज जायचे पेरेंट्स कार्ड है आपके पास नहीं नहीं शाळेत जायचे पेरेंट्स कार्ड नहीं है तो आप अंदर नहीं जा सकते पवार साहेबकडे काम है ठीक है जाओ ते पवार साहेबला भेटायचं होतं शिवाजी इधर आओ काय सोयर कुठल्या गावचे सारवळ्याच आहे पवार साहेबला भेटायला आलो होतो काय चे पैसे मी तो पोराला शाळेत टाकायला आलतो हातीच्या आयला म्हणजे तुम्ही माई नाही वय अरे मग आधी सांगायचं की मॅडमला दाजीचा फोन आला होता कितवीला करायचं ऍडमिशन आता पाचवीला का आलायचं पाचवीला का जरा अवघड आहे पण बघू दाजीन शब्द टाकलाय Which tense you did not understand? Simple present tense. Simple present tense? Okay. There are three types of tense in English. Vain na mam? Te paise kitik lagte no? Ata pachvila tari 30,000 lagte. Aav naam deo rao. Dusri kada 1,00,000 rupay fee ga ghetet. काही कमी झाल्यास ते हो काय भाजीपाला आहे कमी करायला कवा लागते पैसे तरी तुम्ही महिना पकडून चला अहो मी आहे ना बघू
आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं. नमस्कार बालमित्रांनो. आज या ठिकाणी मी माझ्या जुन्या शाळेत आलेलो आहे. खरं तर तुमच्यासमोर आज काय बोलावं हेच सुचत नाही आहे. या शाळेच्या अनेक आठवणी माझ्यासोबत आहेत. या शाळेत मी शिकलो, घडलो, त्याचमुळे आज मी या उच्च पदावर आज काम करत आहे. या शाळेने मला खूप काही दिलं. याच ठिकाणी आम्ही घडलो, याच ठिकाणी आमचं भवितव्य घडलं. आज जे काही आहे ते आम्ही या शाळेमुळेच आहोत. आज मी पुण्यातल्या ऑफिसमध्ये माझ्यावर ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस मला या शाळेची, इथल्या सगळ्या परिसराची, इथल्या गुरुजनांची मला फार प्रकर्षाने सारखी आठवण येत असते. त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही सुट्टी असताना देखील आमचे काही बालमित्र, त्यांच्यासोबत चिंग्या, पंड्या यांच्यासोबत आम्ही येऊन खूप धिंगाणा घालायचो. या ठिकाणी अनेक प्रकारचे खेळ, त्याचप्रमाणे विविध स्पर्धा यामध्ये देखील आम्ही वेळोवेळी भाग घ्यायचो. या शाळेला आम्ही कधीही विसरू शकत नाही. मी तुम्हाला या ठिकाणी एकच सांगेल की खूप शिका, खूप मोठे व्हा, परंतु आपल्या शाळेला कधीही विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. शाळा एकच नंबर शाळा आहे. आपल्या गावातल्या शाळा एवढं तो पटांगण आहे. असं? हां, दोन मजली शिल्पाची बिल्डिंग आहे. वरून पोराला खेळायला झोके, मोठले बॉल, ए एवढले एवढले टाबर. मास्तर बरोबर फडाफड इंग्रजीमध्ये बोलत आहेत. अगं मास्तर तर सोड, तिथले शिपारडे बी इंग्रजीमध्येच बोलत आहेत. आता बाई म्हणजे मज भारी शाळा आहे. हां मग मी का तुला येणं म्हणून सांगित होतो का? पैसे किती लागते ना? काय 30,000? हा 30,000? एवढं पैसे कुठं आणायचं? राहू द्या मग ती शाळा. इथं गावच्या शाळेत 50 रुपयात 4 वर्ष काढली. तुमचं तर मनात मांडे आणि पदरात धोंडे. जायचं घोडमत आहे. नुसती टास लावली गोधळती. आधी मी काय म्हणतो ते तर नीट आहे. अगं बाकी शाळात लाख लाख लागत येत. पण 30,000 आपल्या कामाचे भयमुगाचे होते ना. हा इंग्रजी शुद्ध लेखनात मिळालं. बघा ये रूमने जमन का नाही इंग्रजी शाळा. तू नाही गेला तर तो आयलाच घालतो. गुनी साहेब तेवढं हरण सांगण रो. माझ भयमुक्त आणलाय. हो सांगतो सांगतो. खेळ झाडा काढू लाग फाटक्यास पाच दिवस. खायला पण टाक. इके किती ॲपेल बाय सर 2 चहा. राहुल्या हे टाकू गे का त्याच्या गाडीला बसून. ए भाऊ आपलं नाही ते कॉलेजचं आहे. हर्षोपती के एक नंबर घासलं रे. मला ते एक महिना गेला असता याला. एवढं अवघड वय. एक महिना ये माझ्या हाताखाली आखी गाडी खोलायला शिकू तू. हो तू शिकशीन भाऊ.
इके ऐक ना, नवीन माल आलाय एकदम टेस्टेशीर मराठी का? मराठी असला तरी नीट वर सगळं इंग्रजी असत दे. आल्या भाऊ आमच्या वहिनी. बस नुसतं आईल गेली दुसऱ्यात जाते किक मारून. आय मान नको शिकू, उद्याच नाही गाडी बुक केली ना, मग बघ करतो तू. बस का आता असं करायचं का आपल्या आपल्यात? बोलला फिटर. अग आधी ब्रेक तर मार. तुझं काय आहे ते लवकर आटप, मायका टाइम नाही. हे घे ना. काय याच्यात एवढं? तू बघ ना मग सांग मला. तुला तोंड नाही सांगा या. इक्या इक्या सरपंचाची गाडी आली. कधी भेटशील परत? वाट पाय. चल ना. यू शुड गिव्ह पल्सेस अँड सिरियल्स इन टिफिन फॉर युअर वॉर्ड. दे आर नॉट अलाउड टू गेट एनी अदर फूड इन स्कूल. डोंट फोर्स देम टू डू द होमवर्क. लेट देम डू इट इन देअर ओन वे. नाउ हियर आय वुड लाईक टू मेक अ नोट that our school has organized a sports camp for our students in summer vacations. Parents who would like to enroll their ward should submit form along with 1500 rupees as registration fees. For more information you can contact our office. Ata kashachi didala bharayche kay nahi ho he unali shibir na teche asa ka mhanje parat dasla amhala. काय राव सरपंच, तुम्हाला काय कमी होय? हो माझ्या बापाचे वावर करतो तुमच्या नावावर. या बापाने मी सोबत आवत आकड्यात त्या वावरात. ते झालं समज खर, पण तो कडे आडून बसलाय ना. त्याला त्या वावराच्या नादी लागलाय. हा ते सदाशिवच बोर शिकलं चांगलं मोठ्या नोकरीला लागले. शिकायला बी तेवढाच खर्च येतोय. अरे बरं आयुष्याचं चांगलं होते त्याचं काय? मी आभी ठरवलंय गुणाल शिकवायचं. बर बर कर नीट चाललाय का बघ. हा चाललंय चाललंय बरोबर चाललंय. टाक मग. हा कधी जाणार तू तिकडं? तात्या म्हणतात तर जाणार आहे. मला नाही जायचं, तरी मी मला त्याच शाळेत घालतात. तसं मी पुढल्या वर्षी खडकीलाच जावं लागणार शाळेला. आमची जेजी म्हणते खडकीची शाळा लय लांब आहे. मग काय झालं, आपण समजी जाऊ की बरोबर. घरात किती असते ना? कामाचे आणि दुधाच्या पगाराचे मिळून 2000 असतील. भैमुगाच्या पैशाशिवाय खाती रक्कम नाही येणार. होईल ना एवढ्यात? नाही तर उगा अंगापेक्षा बोंगा न म्हणे जत्रेला चाल र सोंगा. तुझ्या बस ना तो काम कमी दुखणच जादा. कायला जत्रेला जाऊन दुखणं वाढीती गपे खैऱ्या.
माझ्या काय लागलं बघितलं का नाही कोणाला लागलं बिलं नाही ते बरं झालं साहेबांना माहिती दिली का केला सकाळी फोन आता मुलं कुठं बसवायची मग शाळेत सुट्टी देऊन टाका होय पेपर दिला दोन चार चांगले फोटो काढ शाळेचे पास मध्ये पटकत कर साहेब यांच्या नुकसानीची नोंद लावून घ्या फास्टमध्ये पड्डीशी हां घे इकडं काय आता नवीन बर वा काय अरे भाऊ भावकीचा वाद बांधावरच सोडायचा असतो आम्ही कशाला बसलोय गावात मनात आलं म्हणजे काही करायचं आमच्या वाटण्या चुकीची आहे ती याच्या बापानेच वाटण्या करून दिल्यात उलट मला वाटायला दोन गुंठे कमी आलेत नाही तू मोजून पा याच्या वावरात सहा मुडण आलं आणि नाम्याच्या वावरात पाचच मुडण येतात मी म्हणतो घ्या एकदाच मोजून इनमीन दीड एकर जमीन त्याच्यात मी याची घुसपूस तू ती नोटीस माघारी अरे त्या गावाचा एस्कोट चाललाय तुझं काय चाललंय हा आपणच वावर मोजून घेऊ काय आला मोजून तर नोंदी वडल्यात ए हर्या गोडीत मिटवून घे कोर्टाचा पत्ता आम्हाला बी माहितीये तुम्ही म्हणता म्हणून मिटवतो पण ना मला सांगा वकिलाचं काय ते त्याला मिटवावं लागेल तुझा काय खर्च झाला असेल ना तो नामा देईल नोटीस घे माग आप थोडीच बूट के कारण उसको बाहर रख सकते रूल्स आर रूल्स काय का रोज एक दिन बूट नहीं पहना तो क्या होता है आप शायद समझ नहीं रहे हैं ये स्कूल के डिसिप्लिन की बात है अब आप इसको शूज दिला दीजिए और बात को यहीं खत्म कीजिए काय का डिसिप्लिन सर प्लीज आप बाहर चलिए आओ सरपंच आओ ऐका ना आओ सरपंच थांबा ना अब जाऊ दे ना सरपंच मला माहित असतं तुमच्यापर्यंत येऊन पण दिलं नसतं तुम्ही जा मी देतो त्याला बूट 200 चा बूट तुम्ही 500 देता सरपंच
तुम्हाला पैसे मागितलेत का? मी करतो मॅनेज, तुम्ही जा. काढ रे चप्पल ते. खर्च झालं थोडं, यायने धाडलं गोड. किती पैसे लागतील काय माहित. आपण मी नोटीस देऊ त्याला. तू नको अक्कल बाजू माठे. आता झालाय ना तयार, तेवढे पैसे दिले म्हणजे आपलं हांबळ मिटन. नोटीशीच मिटन पण पैशांचं आंबळ. इकडं आडन तिकडं येर. एवढा काय विचार करायचा? दीड एक हजारात मिटून जाईन जमिनीच. नाव हरिन बघला चोरी. नीट धर ना फाकून ते. नामदेवराव, ऍडमिशनचं पक्क झालं का? मुलाच्या ऍडमिशनचं फिक्स केलं का? मी येणारच होतो तुमच्याकडं. बरं, दोन तीन दिवसात शाळेत येऊन फॉर्म घेऊन जा. हा नक्की येतो. एवढं झालं का? जाऊ ना घरी चहा प्यायला. नाही नको, पुढच्या वेळेला. पुढच्या वेळी नक्की. बरं का? अरे वाडा फिरे, चल ना पिक्चरला जाऊ. हा म्हणजे बाबा आपण पाहू दे मला. तोंड बांधून जाऊ ना. नीटली आता ते येत नाही. नीट बोलत जा. नीट म्हणजे कसं? तुला माझं नाव लिहित येतं का नीट? आता तू बी शिकव मलाच. एवढा काय उपसतो? ते सोड, येते का पिक्चरला? मला भ्याव वाटतं अंधारात. लगेच लागन का सागराला नोकरी? हा मग नोकरी लागायचीच परीक्षा होती. रुक्मीच तर नशिबच पालटन मग. रोज इंग्रजी पेपर वाचायचं ते पोर. आपल्या गुन्ह्याला बी अशीच नोकरी लागे ना. शिकल्या बिगर काय खरं नाही. ज्याला इंग्रजी नाही जमत त्यांनी बसायचं. तुला शिकायची का इंग्रजी? तुमचं तर काही. माय नेम इज गणेश नामदेव कोटळे. आय एम फ्रॉम सारोळा. देर आर 29 स्टेट्स इन आवर कंट्री. I'm proud of my India. माझं आपलं सांगायचं काम आहे. बरं असो, आता माघार गेला 10,000 तरी लागतील. 10,000? केस बॉडो आली. बिल पला हाताशी धरून सेटलमेंट करावं लागलं. आता माझ्या फीचे 2,000 रुपये. पैशाचा नाही मॅच बघणार आहे. पण हा, पैसे घेतल्या बिगर केस मिटवायची नाही. पैशाच कसो?
अवकाळ समतपाच का केलाय त्याच्यामुळं फीचं जरा अवघडच आहे. नामदेवराव पाचवीचे फक्त दोनच जागा आहेत. ॲडमिशनच्या वेळेस 15,000 तरी लागते. चल ठीक आहे, ह्याच्यातले सगळे डिटेल्स भरा आणि लवकरात लवकर सबमिट करतो. चल शांत बसा रे. सोडून घे ना पटक्यास. काय म्हणले पवार साहेब? 15,000 महिन म्हणले ते. बरं झालं बाई. तू पण जी मला खात होती. काय आलं तुझ्या भरतीच? सागरा लागला नोकरीला. नाम्या सरपंच म्हणले म्हणून करतो. मिटायला 12,000 रुपये लागतील, ते बी 2-3 दिवसात, नाही तर केस नाही मिटायची. बघ काय करतो ती. तू बोलणार आहे की नाही? काय बोलायचंय? माझा सीईटीचा पेपर आहे. काल दिली पेपर, टाळ्या पडला काय? मला नगरला जायचंय इंजिनिअरिंगला. काय गरज आहे तुला? मी काही काम नाही करीत. तुझ्या 5,000 काय व्हायचंय? जर नसेल जमत तर दे मला सोडून.
किती होत्या नो सात आठशे मांडणीला ठेवले होते तरी बी 14,000 दोन तीनशे कमीच पडते एवढ्यात भागतं ना का अजून लागतं वावराचं भागत आहे पण गुन्हा शाळेचा अवघड आहे वावराचं घ्या करू शाळेचा पौचट त्या हाऱ्याकडून पक्का कागद करून घ्या आता गुनी हार मान रे दोन महिने सरकारी काम आहे ना आम्हा तारीख पडल्यावर माझ्या हातात काय नाही राहत आपण लय होते भाऊसाहेब आता केस माग घ्यायचे मला दंड भरावा लागल स्टॅम्प ड्युटी चालच तर 3 नंबर कोर्टात जायचं मला अरे काढ ना पटकन गोळा करून 12 येत ना ठेवले होते आडीनडी घुमायला ते फेर द्या मग लवकर काढून चालन येऊ का नाना चला तिकडून नामदेवराव झाला फॉर्म सबमिट आता चांगली तयारी करा त्याची मॅडम समोर मुलाखत आहे साहेब वावराचा उद्योग वाढला त्याच्यामुळं तहानातहान झाली 2-1 महिन्यात भरून टाकेन अहो नामदेवराव 5वीच्या वर्गाचा विषय सुरुवातीला निम्मे तरी भरावे लागतील परत पुढच्या वर्षी ऍडमिशन नाही व्हायचं करा काहीतरी लय मोठे झोके पीएसटी फुटबॉल असा मोठा बॉल त्याला फुटबॉल म्हणतात तिथं आणि असे क्रिकेटच्या बॅटी आहे अगं माझ राजा सावकाराकडे बघायचे का आणि लय मोठी घसरगुंडी आहे चक्री आहे शाळेच्या समद्या भीतीवर इंग्रजी शब्द आणि लय चित्र आहेत
गावडी काढून टाकू. अस काय बोलता? आवरा लवकर, चोरीकीचं काम आहे वय. तुमचं बाया कवा असच आहे, डोक्या परी स्टोपीस मोठी. का आला ताव खाती झालं ना. चला लवकर, उशीर झालाय. चल जेवून घे रे. हा हा. ऐकून पाय बरं. ताती इथं 12 नंबरला कुठळे गणेश नामदेव आहे ना. हा चल, आपला नंबर आहे तिकडं जाऊन बसू. चलिए सभी ऐसे कल आइए. ओ भाई, फाइनलिस्ट कब तक आएगी? अब क्या बाकी रह गया, इंटरव्यू तो हो गया ना. अरे मुझे वो कुछ मालूम नहीं, आप कल आइए. सिर्फ फिफ्थ के एडमिशन वाले कौन कौन है वही रुको. चलो प्रतीक अच्युत कुलकर्णी. काय विचारत असते नो आतमध्ये? आता मी का साळस तोंड पाहिले तुझं. What is your name? My name is Pratik Achyut Kulkarni. मला तर बायला इडस माया होते. आपका कायला घाबरती? ते काय खाणार आहेत वय तुला? उगा आपलं. मी म्हणत होते तुम्हाला नीट बोला म्हणून. चला गणेश नामदेव कोठळे.
What is your name? My name is Ganesh Namdev Kotwe. Very good boy. Tell me, how many colors in our national flag? There are 3 colors, green, white, and saffron. Very good. Now tell me, what is the name of our planet? Our planet name is Earth. Very nice, Ganesh. Now, Mr. Namdev, tell me, do you think your ward will do good in the school? Mr. Namdev, are you listening? अहो नामदेव राव, ते विचारत आहेत की तुमच्या मुलाला जमल नाही व्यवस्थित, चौथीपर्यंत मराठीत शिकलंय म्हणून. का म्हणून नाही जमणार? त्याचा नंबर आलाय इंग्रजी शुद्ध लेखनात पहिला. आप समझ नहीं रहे हैं, अच्छी हैंडराइटिंग होने से क्या होता है? विल ही बी एबल टू कोप विद द सिलेबस? अहो ते ठीक आहे, पण अभ्यासक्रम झेपल ना त्याला. हा झेपल ना, काय रे जमन ना? हा जमन ना. हा वेल मिस्टर नामदेव, वैसे तो फिफ्थ क्लास में एक ही सीट खाली है. गणेश इज ऑल्सो गुड एट इंग्लिश, सो आप पूरी फीस भर दीजिए. वी विल सी इफ यू कैन कोप. पूरा निम्मी निम्मी भरतो ना. चलो ठीक है, आप स्कूल डेवलपमेंट फंड पूरा भर दीजिए और आधी फीस भर दीजिए. फंड म्हणजे? नामदेवराव, ॲडमिशनच्या वेळी तुम्हाला विकास निधी द्यावा लागतो. म्हणजे किती पैसे द्यावा लागते? म्हणजे ॲडमिशन फी सोडून 10,000 भरावे लागतील. अहो पण ते पवार साहेब म्हणले होते का, अर्धी फी भरली तरी ॲडमिशन होऊन जाईल. त्याला कुठं आम्ही नाही म्हणतोय, पण फंडाचं झालं तरच ॲडमिशन. आप फंड और फीस के पैसे बाहर आज ही जमा कर दीजिए, नहीं तो ये सीट किसी और को दे देंगे. अब आप चलिए. सही श्यामराव शिंदे, चला. पैसे चला माझ्या बरोबर. चला ना तात्या, बी चांगला असल्यावर कुठं भिऊ का तू?
विश्वात्मके देवे येने वाग्यत्ने दोषावे दोषो निमज्जद्यावे पसायदानहे